दंतोली पुलिस थाना अंतर्गत रहने वाले विनोद गनवीर से लाखों की धोखाधड़ी की घटना सामने आई है, जहां अज्ञात फ्रॉड ने स्वयं को सीबीआई अफसर बताकर उनसे लाखों रुपए ऐंठ लिए। आखिर तंग आकर फिरियादी ने धंतोली पुलिस में शिकायत दर्ज कराई है। दरअसल 14 फरवरी को धंतोली पुलिस थाना अंतर्गत श्योरटेक अस्पताल के पास रहने वाले 75 वर्षीय विनोद गनवीर को मुंबई से किसी अज्ञात व्यक्ति ने कॉल किया कि वह मुंबई से सीबीआई अफसर बात कर रहा है और विनोद के दस्तावेज किसी नरेश गोयल के पास बरामद हुए हैं, जिनसे कई लोगों को फ्रॉड कॉल जा रही है, जिसके चलते विनोद गनवीर के खिलाफ धोखाधड़ी का वारंट निकला है। अगर आपको बचना है तो संबंधित अकाउंट नंबर पर 2 लाख राशि ट्रांसफर करें। डरे हुए विनोद गनवीर ने आरटीजीएस से पैसे ट्रांसफर कर दिए। गौरतलब है कि विनोद गनवीर पेशे से आर्किटेक्ट है, जिनका बेटा फॉरेन में स्थायिक है, जिसके कारण विनोद सदन परिवार से ताल्लुक रखते हैं। बहरहाल यह सिलसिला ऐसा ही आगे चलता रहा। 2 लाख की मांग के बाद भी कुछ दिनों बाद और कॉल आया, जिसके माध्यम से उस फ्रॉड ने पुनर 75,000 की मांग की, जो विनोद ने ट्रांसफर भी किए। बार बार ऐसी मांग होने लगी, जिससे तंग आकर फिरियादी ने धंतोली पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई है। फिलहाल इस मामले में जांच जारी है। काल एक तक्रारदार आले, वयस्क होते, जवळपास वय 75 वर्ष होते त्यांचं, आणि स्वतः आर्किटेक्ट आहे, पती पत्नी एकत्रित राहतात। आणि त्यांना फेब्रुवारी महिन्यात एक कॉल आला होता की त्यांना सांगितलं की मी ट्रायमधून बोलत आहे आणि आम्हाला कंप्लेंट आलेली आहे की तुमच्या मोबाईल नंबरवरून तुम्ही इतर लोकांना फसवणुकीचे कॉल करता। तर त्यावेळी कंप्लेनंटनं सांगितलं की आम्ही असे काही कोणते कॉल करत नाही। समोरच्या व्यक्तीने सांगितलं, त्यांनी एक नंबर सांगितला की हा नंबर तुमचाच आहे आणि या नंबरवरून फसवणुकीचे कॉल होतात अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। आम्ही मुंबई पोलीसमधून सीबीआय अधिकारी आहेत असं त्यांनी सांगितलं। आणि समोरच्याला सांगितलं की आता तुमच्यावरती कारवाई होईल आणि कारवाई नको असेल तर तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील किंवा पहिल्यांदा आम्ही तुम्हाला व्हेरीफाय करू। मग त्यासाठी त्यांनी एक लिंक त्यांना पाठवून दिली आणि त्यानंतर त्या लिंकद्वारे ते रोज दररोज त्यांच्याशी बोलायचे, आढावा घ्यायचे आणि नंतर तुमच्यावर कारवाई व्हायची नसेल, करायची नसेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील असे त्यांनी सांगितले। त्यामुळे घाबरून ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना त्यांच्या अकाउंटवरती पैसे पाठवलेले आणि त्यानंतर 2-3 वेळा त्यांच्याकडून पैशाची मागणी झाली, त्याप्रमाणे यांनी पैसे पाठवले। जवळपास 2,75,000 रुपये यांनी पाठवलेले आहेत। त्यानंतर कंप्लेनंटला समोरच्या व्यक्तीचा संशय यायला लागला, त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली। केलेल्या तक्रारीच्या चौकशीत समोरचा व्यक्ती हा फ्रॉड असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, गुन्ह्याचा तपास चालू आहे। कोणताही पोलीस अधिकारी किंवा पोलीस स्टेशनकडून तुमची KYC अपडेट केली जात नाही किंवा फोन करून तुम्हाला असं कळवलं जात नाही की जसं या गुन्ह्यामध्ये घडलेलं आहे आणि तुम्हाला फोनवरती कधी बोललं जात नाही किंवा तुमच्यावरती कारवाई करायची नसेल तर तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील किंवा तुम्हाला लिंक पाठवली जाईल त्यावर तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल असं पोलीस स्टेशनकडून किंवा पोलीस दलाकडून केलं जात नाही। हा एक फ्रॉडच आहे। जर असं कोणी आपल्याला सांगितलं तर संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन आपण स्वतः खात्री करावी, कोणालाही कोणी जरी पैशाची मागणी केली तरी त्यांना पैसे पाठवू नयेत, अन्यथा आपली फसवणूक, आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असते। अनजान नंबर से आने वाले कॉल से कई लोग परेशान रहते हैं। कॉल करने वाले कई बार लोगों को अलग अलग तरीके से परेशान भी करते हैं, यदि कॉल कोई पॉलिसी या ऑफर को देकर होती है। वहीं हाल ही के दिनों में देखा गया है कि कुछ लोग मदद के नाम पर कॉल कर फ्रॉड करने की कोशिश में लगे रहते हैं, तो कई बार धमकी भरे कॉल आते हैं, जैसा कि इस मामले में घटित हुआ है। किंतु हम इन बिसिन के माध्यम से अपील करना चाहते हैं कि अगर ऐसे फ्रॉड कॉल आते हैं तो तुरंत पुलिस से संपर्क करें। बहरहाल इस मामले में आगे क्या मोड़ आता है यह देखना रोचक रहेगा। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरी की रिपोर्ट। हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आएं मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस PSK मशीन। मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।